नमस्कार, भाग्यविजयी या कार्यक्रमामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 19 तारीख आहे, सोमवार आहे, म्हणजे श्रावणातला सोमवार आहे. त्यामुळे आजच्या श्रावणी सोमवारचं महत्त्व काय आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे जे प्रश्न येतात त्यांनाही आपण उत्तरं देणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर. डॉक्टर नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपण खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पूर्वी डॉक्टर विजय चाटोरीकर यांचा थोडक्यामध्ये परिचय करून घेऊयात. डॉक्टर विजय चाटोरीकर हे गेली अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये लोकांना मार्गदर्शन करतायत. त्यांच्या 3 पिढ्या ज्या आहेत त्या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काम करतायत. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD सारखी अत्यंत महत्त्वाची पदवी त्यांनी संपादित केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यातसुद्धा आलेलं आहे. तेव्हा डॉक्टर आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. आज 19 तारीख सोमवार, श्रावणी सोमवार, त्यामुळे आजच्या सोमवारचं महत्त्व. श्रावणी सोमवार आहे आणि कृष्ण पक्षातला एक चतुर आज संकष चतुर्थी पण आहे. श्रावण कृष्ण पक्ष चतुर्थी आणि संकष चतुर्थी, आज संकष चतुर्थी आहे. त्यासोबतच आज उत्तराभाद्रपदा नक्षत्र आहे, ते सायंकाळी 7:48 आहे आणि आजचा दिवस असा शुभ आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी शिवमूठ व्हायला जाते ती मूग ह्या धान्याची व्हायची असते, की जेणेकरून जे आपण प्रत्येक सोमवारी एक धान्य सांगतो तर आजचं जे महादेवाचं धान्य आहे, शिवमुठीचं जे धान्य आहे ती मूग आहे. अशा प्रकारे पूर्ण आजचा दिवस जर पाहायला गेला तर हा शुभ आहे, शुभ कार्यासाठी उत्तम आहे आणि कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर निश्चित आजचा दिवस त्यासाठी उत्तम असणार. नक्कीच. मग आता आपण बघूयात की आपल्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे आणि मेष राशीपासून सुरुवात करूया. नक्कीच. आज चंद्र मीन राशीमध्ये आहे आणि मेष राशीचा विचार जर केला तर तिला 12व्या स्थानामध्ये चंद्र असल्यामुळं थोडं मेष राशीच्या विद्यार्थ्यांना थोडासा निराशाजनक असं आजचं वातावरण असणार आहे. एक मन लागणार नाही, थोडी बेचैनी असेल मनामध्ये, थोडी चंचलता पण येऊ शकते त्यांच्या मनामध्ये आणि एक उत्साह कमी झाल्यासारखं त्यांना जाणवेल. पण त्यांनी चिंता करायची नाही, त्यांनी निश्चितच आज गणपतीची उपासना करा, महादेवाची उपासना करा. आज त्यांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांना त्याची मदत होऊ शकते. व्यावसायिकाने सुद्धा आज कोणताही व्यवहार करत असताना आज त्यांचा चंद्र व्ययात असल्यामुळं घाई गडबडीत किंवा भावनेतून कोणताही निर्णय घ्यायचा नाही, की जे भावनेत जर निर्णय घेतला तर तिथं आपलं नुकसान होऊ शकतं. व्यवहारिकता जागृत ठेवणं फार गरजेचं आहे आणि प्रोफेशनल वागणं फार गरजेचं असतं, की जेणेकरून व्यवहारामध्ये आपल्याला अडचण येत नाही किंवा नुकसान होत नाही. तर एवढी आज व्यापाऱ्यांनी आणि नोकरदारांनी काळजी घेणं गरजेचं आहे. महिलांनी सुद्धा आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून चंद्र जेव्हा व्ययात असतो तेव्हा बिना कामाच्या गोष्टी आपल्या तोंडातून बाहेर निघून जातात, त्यांच्यामुळे गैरसमज आपल्या बाबतीमध्ये होत असतात. तर ते गैरसमज न होण्यासाठी आज त्यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीला आज लाभात चंद्र आहे, म्हणजे 11व्या स्थानामध्ये चंद्र आहे. निश्चितच त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष करून नवीन काही संधी त्यांना उपलब्ध होतील आणि त्याच्यामध्ये त्यांना नवीन काही शिकायची इच्छा निर्माण झाली असेल तर त्यासंबंधीतलं मार्गदर्शन त्यांना चांगल्या प्रकारे मिळू शकतं. पण थोडे सातत्यानं प्रयत्न करणं फार गरजेचं असणार आहे, कारण तुम्ही जर एखा भेटणार आहे म्हणून जर त्याच्या विश्वासावर बसला तर प्रयत्नच नाही केला ती गोष्टी येऊन तुमची तो योग आपल्यापाशी येऊन टळू शकतो. त्यासाठी प्रयत्न फार महत्त्वाचे असतात आणि सातत्यानं प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. त्यानंतर व्यावसायिक असतील किंवा नोकरदार असतील यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. त्यातल्या त्यात जे जमिनीशी संबंधित असतील किंवा खनिज तेलाशी संबंधित व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला, त्यांना जास्त लाभ होऊ शकतो. त्यासोबतच जे कन्सल्टिंगच्या संबंधित व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. महिलांनासुद्धा आज मनाजोगे खरेदी करता येणार आहे मना आणि त्यातून त्यांना लाभ मिळायला एक समाधान पण मिळणार आहे. असे अनेक प्रकारचे लाभ आज महिलांना पण होऊ शकतात. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मिथुन रास आहे. मिथुन राशीला आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. विद्यार्थ्यांना काही अपॉर्च्युनिटी येणार आहेत, काही काही वेळेला थोडक्याहून त्यांची एखादी संधी हातातून जाऊ पण शकते, पण त्यांनी तिथं निराश नाही व्हायचं, तिथे हिंमत हारायची नाही आणि सातत्यानं प्रयत्न चालू ठेवायचा. आज जरी योग नसेल तरी भविष्यात निश्चितच तुम्हाला चांगला योग येऊ शकतो. व्यावसायिकांनी सुद्धा काळजी घ्यायची, कोणताही व्यवहार करता असताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यायचा, घाई गडबड न करता कोणताही आर्थिक व्यवहार करायचा नाही किंवा कोणता सौदा करायचा असेल आज तरी त्या बाबतीमध्ये सुद्धा आज मिथुन राशीच्या व्यक्तीने थोडी काळजी घेतली पाहिजे. किंवा घरासंबंधी काही निर्णय घ्यायचे असतील तर ते सुद्धा आज त्यांनी थोडे विचारपूर्वक ते निर्णय घेतले पाहिजेत. महिलांना आजचा दिवस मनासारखी खरेदी
खरेदी करायला भेटणारच आहे, त्यासोबत मनासारखं स्वच्छंदी त्यांना फिरायला पण आज मिळणार आहे. त्यामुळे आज महिलांसाठी, मिथुन राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस थोडा आनंदी असणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कर्क रास आहे, आणि कर्क राशीला आज दशमात चंद्र आहे, त्याच्यामुळे निश्चितच आज विद्यार्थ्यांसाठी त्यांना करो या मरो अशी परिस्थिती असणार आहे, आणि त्यांना प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. आज जर त्यांनी मेहनत घेतली नाही, आज जर त्यांनी प्रयत्न केले नाही, तर निश्चित त्यांच्या हातातून चांगली संधी निघून जाऊ शकते. त्यामुळं करो या मरो मी त्यासाठीच सांगतो आहे की त्यांना केल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं त्यांनी सातत्यानं प्रयत्न करायचेत. व्यावसायिकांनीसुद्धा आज व्यवसायाच्या ठिकाणी असेल किंवा नोकरदार असतील, तर नोकरीच्या ठिकाणी असतील, तर तिथं तुम्हाला आज कष्ट घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. याच्यानंतर महिलांनासुद्धा आजचा दिवस थोडा संमिश्र स्वरूपाचा आहे. जरी चांगला असला तरी थोडं त्यांनी आज स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे, किंवा कामाच्या ओघामध्ये आज कामाचा लोड जास्त असणार आहे, काम करावं लागणार आहे, आणि काम करत असताना स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. निश्चित. आता या चार राशी आपण बघितल्या की ज्यांना आजचा दिवस कसा जाणार आहे. आपल्याकडे मेलवरचे प्रश्नही आहेत, तेही आपण घेऊयात आणि मग आपण सिंह राशीकडे वळूयात. आपल्याकडे दिया म्हणून अहमदनगरवरनं त्यांनी एक प्रश्न पाठवलेला आहे. त्या म्हणतात की म्हणजे सुनीता यांनी हे खरं तर पाठवलेलं आहे. मी सुनीता, दियाची आई आहे. मी आप दियाची पत्रिका पाठवती आहे तुमच्याकडे, तरी कृपया मार्गदर्शन करा की दिया अभ्यासामध्ये तिचं मन लागत नाही आहे, तरी तिचं मन अभ्यासामध्ये लागेल आणि पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा तिला काही उपयुक्त असे काही उपाय तुम्ही सुचवू शकता का? नक्कीच. दियाला जर शिक्षणामध्ये जर मन लागत नसेल किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, तर निश्चित ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनात आपण त्यांना तसं मार्गदर्शन करू शकतो. आणि त्यांची पत्रिका जर पाहिली तर मुळात त्यांच्या पंचम स्थानामध्ये शनी असल्यामुळं आणि तो रवीच्या घरात आहे. आता शनी आणि रवी हे दोन ग्रह एकमेकाचे बापलोक आहेत, हे म्हणजे सूर्यपुत्र शनी आपण मानतो. या दोघांमध्ये मित्रत्व नाही आहे, शत्रुत्व असल्यामुळं थोडंफार तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो, किंवा अभ्यासाची एकाग्रता ज्याला म्हणतो आपण ती येत नाही, किंवा त्यांनी अभ्यास करायचं ठरवलं तर त्यावेळेला नेमकं त्यांना जे अपेक्षित अभ्यास करायचं असं त्याची पुस्तकं सापडणार नाहीत, किंवा तिथे कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, असे अनेक प्रॉब्लेम तिथे येऊ शकतात. आणि शिक्षणाचा निर्णय चुकण्याची पण शक्यता तिथे असते. तर त्यामुळं अशा वेळेस जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतं. जर यांना शिक्षणामध्ये जर पुढे करिअर करायचं असेल किंवा एज्युकेशन पूर्ण करायचं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जायचं असेल, तर निश्चित ह्यांनी एक पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण करायचं आहे, की जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल आणि प्रेझेंटेशन पण परफेक्ट होईल, ग्रास्पिंग पॉवर पण वाढेल, कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. निश्चितच मला वाटतं ह्यांचे जे एज्युकेशनमधले जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व होऊ शकतात. त्यामुळे दियाने खरं तर काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आपण पुढच्या राशींकडे वळूयात, पण आत्ता तुमच्याकडे बोलण्यातनं एक असा हे आला की सूर्य आणि शनी हे म्हणजे पिता पुत्रासारखं नातं आहे, पण तरी ते नातं मैत्रीचं नाही आहे हे असं तुम्ही म्हणजे फार तेव्हापासून जर बघितलं तर पिता पुत्रामध्ये म्हणजे वादविवाद दिसतोय आपल्याला. तर जनरेशन गॅप तर असतोच. आणि महत्त्वाचं काय की शनी हा जो ग्रह आहे ना त्याच्या बाबतीमध्ये भीती खूप आहे लोकांमध्ये. अनेक लोक शनीचं नाव काढलं कीच घाबरतात, किंवा साडेसाती आपल्याला येणार आहे हे जाणं त्यांना कळालं तरी ते घाबरून जातात. मुळात शनीला एवढं घाबरायची काहीच गरज नाही, कारण हा शनी असा एक ग्रह आहे, नऊ ग्रहामध्ये एकमेव असा ग्रह आहे, तो नैतिकता, नीतिमत्ता, न्यायप्रिय असा ग्रह आहे. तो ते वास्तविकता तुम्हाला दाखवत असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आपल्या आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं ते तुम्हाला तुमची अवकात सांगत असतं की तुमची अवकात काय, त्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे. हे तुम्हाला कसं वागायचं, कसं नाही वागायचं हे तुम्हाला शनी शिकवत असतो. आणि कोणालाही आणि तो खरं बोलायला लावणारा ग्रह आहे, तो न्यायप्रिय आहे. त्याच्यामुळं काय होतं की खरं बोलल्यावर तर सख्या आईला पण राग येतो, आणि त्यामुळंच शनीच्या बाबतीत बाऊ निर्माण झालेला आहे. पण शनीच्या बाबतीत तसं नाही. आता महत्त्वाची गोष्ट काय की शनी हा देतो, भरपूर देतो, पण तो तुम्हाला जाणीव करून देतो. त्यासाठी शनीला घाबरायचं नाही, तिथं तुम्ही नम्रता ठेवा, नक्कीच तुम्हाला शनीचं काही त्रास होणार नाही. आपण पुढच्या चार राशींकडे बोलूयात, सिंह राशीपासून सुरुवात. नक्कीच. सिंह राशीला आजचा दिवस चांगला आहे आणि मीन राशीमध्ये चंद्र आहे. सिंह राशीसाठी आज तो भाग्यात नवम स्थानामध्ये चंद्र आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आज खूप काही नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, नवीन शिकायला भेटणार आहे त्यांना, आणि नवीन त्यांचे मित्र पण त्यांना मिळू शकतात, ज्यांच्याकडून त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. आणि व्यावसायिक जे आहेत त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा ऊर्जेशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. कपड्याशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. आणि त्यासोबतच महिला ज्या आहेत सिंह राशीच्या, त्यांनासुद्धा आज एखाद्या क्षेत्रामध्ये जर प्रवेश करायचा असेल किंवा स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, तर निश्चित आज त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या जिद्दीला आज यश मिळू शकतं, त्यांना सक्सेस मिळू शकतं. नक्कीच. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कन्या राशीला आजचा संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे.
द्विस्वभावी रास आहे आणि आज चंद्र त्यांना अष्टमात असल्यामुळे थोडं मानसिकता त्यांची थोडी चंचल असेल किंवा मन निराश असेल, निरुत्साहीपणा त्यांच्यामध्ये येईल. आणि विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्ष द्यायचं आहे की आज कॉन्सन्ट्रेशन जरी नाही झालं किंवा एखादा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल किंवा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व होत नसेल किंवा तिथं कन्फ्युजन असतील, निश्चित अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो. आणि विश्वास ठेवायला शिका. म्हणजे मुळात काय असतं की जेव्हा कन्फ्युजन असतं ना तेव्हा आपण विश्वास ठेवत नाही की नेमकं काय करायचं. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा आणि त्याचं सोल्युशन काढून घ्यायचा प्रयत्न करा, निश्चित त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. व्यावसायिक जे आहेत त्यातल्या त्यात कन्सल्टिंगचे संबंधित असतील किंवा दलालीशी संबंधित असतील किंवा जमिनीशी संबंधित असतील किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित नोकरदार असतील, यांना आजचा दिवस थोडा संमिश्र स्वरूपाचा आहे. निश्चित त्यांना थोडंफार तिथं तारेवरची कसरत करावं लागणार आहे, पण शेवटी विजय तुमचा होणार आहे, त्यामुळे तेवढं घाबरायची गरज नाही आहे. महिला ज्या आहेत कन्या राशीच्या, त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यांनी एक काम करायला हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्यातून उद्भवू शकतात, त्याच्यामुळे थोडी किटकिट घरामध्ये किंवा किरकिर घरामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे मनस्ताप करून घ्यायचं नाही, शांत डोक्यानं काम करायचं. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे तुला रास. ही आज तुला राशीसाठी चांगला दिवस आहे आणि त्यातल्या त्यात जे विद्यार्थी आहेत त्यांना आज भरपूर काही यश संपादन करता येणार आहे. त्यांनी जे गोष्ट आज मनात ठरवली आहे त्या गोष्टी त्यांना साध्य करता येणार आहेत, फक्त प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. निश्चित त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांना ते तिथं सक्सेस मिळू शकतं. जे काही व्यावसायिक आहेत व्यावसायिकांनासुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे तुळराशीच्या. आणि त्यासोबतच जे नोकरदार आहेत त्यांनासुद्धा आज प्रमोशनच्या दृष्टीनं जर काही त्यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करायची असेल किंवा तशी मेल टाकायचा असेल किंवा अर्ज द्यायचा असेल तर निश्चित आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे, जेणेकरून त्यांनी आज मागणी केली तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकतात. आणि महिलांसाठी तर आजचा दिवस खूपच उत्तम आहे, कारण आज त्यांच्या सप्तमामध्ये चंद्र आहे, त्यामुळं लाईफ पार्टनरकडून खूप खूप प्रेम मिळणार आहे, खूप गिफ्ट वस्तू मिळू शकतात त्यांना. आणि आज वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन हे आनंदानं फुलून राहणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीला मात्र थोडा त्रासदायक आहे. मंगळस्वामी आहे आज षष्टमात चंद्र आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता स्वतः प्रॉपर कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये असला पाहिजे. विनाकारणच तब्येत खराब असताना जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर तब्येत फार महत्त्वाची असते. सरसलामत तर पगडी हजार म्हणल्यासारखं, जोपर्यंत तुमची तब्येत चांगली आहे तरच तुम्ही पुढे टिकू शकता. जर तुम्हाला मोठी बल्लेबाजी करायची, मोठी जर विनिंग खेळायची असेल तर तुम्हाला जास्त वेळ टिकणं गरजेचं असतं. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देऊनच आज तुम्ही सगळे प्रयत्न केले पाहिजेत. व्यावसायिकांनी सुद्धा आज त्या व्यवसायामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जमिनीशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांनी कोणताही व्यवहार करताना आज काळजी घेणं गरजेचं आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे. महिलांनीसुद्धा आज आपल्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामुळं त्यांना छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप किंवा डोकेदुखी असे आज मानसिक किंवा शारीरिक पीडा त्यांना होऊ शकतात. क्या बात आहे सर, तुम्ही आज म्हणलात की तुला राशीला आज सगळ्यात जास्त छान दिवस आहे, म्हणजे वा क्या बात आहे असं म्हणावा इतकं छान दिवस. तर आपण डॉक्टर सुरुवात जी करूयात ती आपल्या पुन्हा मेलच्या एका प्रश्नाने करूयात, मग आपण पुढच्या राशींकडे जाऊयात. आपल्याला औरंगाबादवरनंच तृप्ती यांनी एक मेल केलेला आहे. अर्थातच तिचा प्रश्न जो आहे, ज्या मुलांचा प्रश्न असतो की शिक्षणासाठी मला परदेशामध्ये जायचं आहे तर त्यासाठी माझे योग आहेत का, आणि पुढच्या शिक्षणासाठी किंवा पुढच्या चांगल्या माझ्या भवितव्यासाठी मी काय केलं पाहिजे, मला उपाय सुचवा. नक्कीच, आपण जेव्हा परदेशामध्ये शिक्षण असेल किंवा करिअर असेल हे जेव्हा आपण तसं ठरवतो किंवा कोणते पाल्य ठरवतात किंवा पालक ठरवतात तर त्यांनी ह्या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शन म्हणून ज्योतिषशास्त्राचा तिथं वापर करून घेणं गरजेचं असतं. महत्त्वाची गोष्ट काय, आता ह्या ज्या तृप्ती आहेत यांच्या भाग्यस्थानाचा संबंध आणि लाभस्थानाचा संबंध हा परदेशाशी संबंधित गोष्टीशी येत असतो. तर नवम स्थानामध्ये ह्यांचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र जो बसला आहे ह्यांच्या पराक्रम स्थानामध्ये बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्या व्ययस्थानामध्ये म्हणजे बाराव्या स्थानामध्ये शुक्र स्वराशीचा बसलेला आहे तुळ राशीमध्ये. निश्चित ह्यांना बाहेर देशामध्ये शिक्षण घेण्याचे योग आहेत, तिकडे करिअर करण्याचे पण योग आहेत आणि तिकडे स्थायिक होण्याचे पण योग आहेत आणि तिथून त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. फक्त काय की चंद्र आणि मंगळ एकत्र पराक्रमात असल्यामुळं कन्फ्युजन खूप असतात, त्यामुळं लवकर कोणतीही संधी येत नाही. त्यासाठी ह्यांनी पुष्कराज आणि मोती हे रत्न धारण करायचं आहे की जेणेकरून त्यांना लवकरात लवकर ती संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यातून त्यांना ती योग्य त्या संधीचा फायदा पण घेता आला पाहिजे. की जेणेकरून काय होतं की बरेचदा आपल्यामध्ये टॅलेंट असतं, पोटेन्शियल असतं, पण वेळेवर जर संधी मिळाली नाही तर मग मुलं निराश होतात किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये जातात. तर ते न जाता जर ह्यांनी पुष्कराज वापरलं तर त्यांना एक तर ऑपॉर्च्युनिटी पण क्रिएट होतील आणि त्या इनकॅश पण करता येतील. निश्चित, तुम्ही म्हणतात असं तृप्ती तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आहे, पण तुम्ही पुष्कराज जर वापरला तर निश्चित तुमचे
जी काही समस्या आहेत त्या पटपट सुटायला तरी मदत होईल. आपली पुढचा आपण एक प्रश्न घेऊयात. तो प्रश्न आहे सायली म्हणून आहेत पुण्यावरनं. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या घरातल्या सगळ्यांच्याच तब्येती या कायम खराब असतात, तर एक तर मला उपाय सुचवा आणि माझ्या आमचा काही वास्तूचा काही दोष आहे का यामध्ये, हेही आम्हाला मार्गदर्शन करा. नक्कीच, सायली यांचा जो प्रश्न आहे तर एक तर त्यांच्या प्रकृती संदर्भात आहे. मुळात काय की यांच्या एक तर ह्यांची स्वतःची पत्रिका पाठवली आहे, म्हणून यांच्या पत्रिकेवरून सगळ्यांचं तर नाही कळणार आपल्याला, पण यांच्या तब्येतीमध्ये जे प्रॉब्लेम येतो यांच्या आरोग्याच्या ठिकाणी, म्हणजे षष्ठम स्थानामध्ये केतू बसलेला आहे, त्यामुळं काय होतं की वजन वाढण्याचे किंवा थायरॉईडचा असा प्रॉब्लेम तिथं निर्माण होत असतो, जेणेकरून सतत प्रकृती कमी जास्त होत असते. तर त्यासाठी यांनी एक निलंबनी पाचू वापरायचं आहे. आता ह्यांनी पुढे एक विचारलं आपल्याला की वास्तूमध्ये काही दोष आहे का. निश्चित वास्तूमध्ये दोष असल्यानंतर बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी आपल्यामध्ये येऊ शकतात, घरामध्ये निर्माण होऊ शकतात, कारण ते एनर्जीचा खेळ आहे. तर अग्नी आता ह्यांचा राहू व्ययामध्ये बसलेला आहे, केतू षष्ठम स्थानामध्ये बसलेला आहे, तर निश्चितच ह्यांच्या आग्नेयेला आणि वायव्येला दोष असण्याची शक्यता असते. अशा वेळेस त्यांनी जाणकार जे वास्तुतज्ज्ञ जे आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून वास्तूचं परीक्षण करून घेतलं पाहिजे, आणि असे बरेच काही उपाय असतात की ते बिना तोडफोड आपण ते करू शकतो. आता मी पण स्वतः प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट करत असतो आणि प्रत्यक्ष जाऊन तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो. काही गोष्टी असतात त्या छोट्याफार रचना असतात, थोड्याफार ज्या चुकलेल्या असतात त्या बदलायच्या असते. आग्नेयाच्या ठिकाणी जर पाणी आलं असेल तर तिथे इन्फेक्शन जास्त होतं, तिथं आरोग्य त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीतले आजार तिथं जास्त निर्माण होतात. त्यासाठी तसं जर काही असेल तर ह्यांनी निश्चित ते चेंज करायला पाहिजे किंवा ते बदलायला पाहिजे, किंवा तिथलं जे जलतत्व आहे ते काढून टाकायला पाहिजे. तिथं अग्नितत्व असणं फार गरजेचं असतं. हे प्रत्येक दिशेचं एक तत्व असतं, त्या तत्वानुसार त्यांनी जर रचना केली तर मला वाटतं ह्यांच्या घरातल्या आरोग्याचे प्रॉब्लेम बरेचसे कमी होऊ शकतात. तेव्हा सायली तुम्ही ऐकलेलंच आहे आणि त्याप्रमाणे जर का थोडेसे बदल तुम्ही केलेत तर निश्चित हे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. आपण पुढच्या चार राशींकडे वळूया आणि धनुराशीपासून सुरुवात करू. धनुराशीला आजचा चांगला दिवस आहे, त्यातल्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच उत्तम आहे, कारण त्यांच्या पंचमामध्येच आज चंद्र आहे, त्यामुळे त्यांना अपेक्षित यश तर मिळणारच आहे. त्यासोबत एक कौतुकाची थाप पण त्यांना मिळू शकते की जेणेकरून त्यांचं जे काम मेहनत असेल त्याला चांगलं यश मिळेल आणि त्याच्यानं त्यांचा उत्साह पण द्विगुणित होऊ शकतो. व्यावसायिकांना सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे, त्यातल्या त्यात जे ज्वलनशील पदार्थाचा व्यवसाय करतात किंवा ऊर्जेशी गॅस पेट्रोल डिझेल किंवा खनिज पदार्थाचा व्यवहार करतात त्यांच्यासाठी पण आजचा दिवस खूप चांगला आहे. शेअर मार्केटशी संबंधित जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे की त्यांना अनपेक्षित असे काही लाभ होऊ शकतात. आणि जे महिला आहेत धनुराशीच्या त्यांनासुद्धा आजचा दिवस चांगला आहे की जेणेकरून त्यांना आज मनासारखी खरेदी करता येणार आहे, मनासारखं फिरायला जाता येणार आहे, त्यामुळे त्यांचं वातावरण एक आनंदी आणि उत्साही असू शकतं. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीला पण आजचा दिवस खूप उत्तम आहे, त्यांना आज त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना त्यांना जे काही शिक्षणामध्ये जे काही अडचणी असतील तर त्यांनी आज घरच्यांसोबत जर शेअर केला तर घरच्यांकडून त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं, घरच्यांचं त्यांना चांगलं सहकार्य मिळू शकतं, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये जी काही एक प्रकारचं निराशा आहे ती कमी होऊ शकते. त्याकरता आज जर तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्ही निश्चित आपल्या घरातल्या कुटुंबियांना त्याच्यासोबत शेअर करा, निश्चित त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग निघत असतो आणि तो निघू शकतो. आणि व्यावसायिक जे आहेत त्यांनीसुद्धा आज व्यवसायामध्ये का निर्णय घेताना घरच्या व्यक्तींसोबत सल्लामसलत केली पाहिजे की जेणेकरून तुमचा निर्णय चुकणार नाही. आणि आज भरपूर यश मिळणार आहे. लोखंडाशी संबंधित व्यावसायिक असतील, जमिनीशी संबंधित व्यावसायिक असतील, कन्स्ट्रक्शनशी संबंधित व्यावसायिक असतील किंवा शेतीशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा आजचा दिवस खूप चांगला असणार आहे की जेणेकरून त्यांना आर्थिक लाभ पण होऊ शकतो आणि कोणता व्यवहार करायचा असेल तर त्याच्यामध्ये आज चांगलं यश पण मिळू शकतं. महिलांनासुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे. आज त्यांच्या घरामध्ये काही धार्मिक विधी घडू शकतात, त्याच्यामुळे वातावरण प्रसन्न असणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कुंभ रास आहे. कुंभ राशीला आजचा दिवस मात्र थोडा कष्टाचा आहे, थोडा मेहनतीचा आहे, कारण आज त्यांचा पराक्रमामध्ये चंद्र आहे आणि तृतीय स्थानामध्ये चंद्र आहे, त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांनी आज थोडी काळजी घ्यायची की त्यांनी सहज कोणतीही गोष्ट सहज इझीमध्ये नाही घ्यायची, त्याचं थोडं महत्त्व द्या प्रत्येक गोष्टीला, वेळ द्या की जेणेकरून तुम्हाला त्यातून चांगलं यश मिळालं पाहिजे. व्यावसायिकांनीसुद्धा आज कोणतंही काम करत असताना किंवा नोकरदारांनीसुद्धा काम करत असताना आपल्या कामावर फोकस द्या की जेणेकरून तुमचा काम करण्याची घाईमध्ये तुमच्या हातानं तुमचं नुकसान होणार नाही, तुमच्या बोलण्या वागण्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही, एवढी काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि महिलांनीसुद्धा आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे, जेणेकरून घरातले जे वरिष्ठ आहेत ते तुमच्यापासून हर्ट होणार नाहीत किंवा त्यांना तुमच्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मीन रास आहे. आज मीन राशीचं चंद्र आहे, त्यामुळे आज निश्चितच विद्यार्थ्यांसाठी पण मीन राशीचा आजचा दिवस चांगला आहे. आज त्यांना फिरायला इच्छा असेल किंवा एक मनोरंजनाकडे त्यांचा विद्यार्थ्यांचा आज कल असू शकतो,
आणि त्यानुसार त्यांना आज आनंद पण मिळू शकतो. मित्रमैत्रिणींसोबत आज गप्पा शप्पा किंवा फिरायला जाण्याचे योग पण त्यांना येऊ शकतात. व्यावसायिकांनासुद्धा आज व्यवसायामध्ये भरपूर यश मिळणार आहे. कोणताही त्यांनी आज निर्णय घेतला तर तो त्यांच्या फायद्याचा असणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन पण आज व्यवसायिकांना चांगल्या प्रकारचं मिळू शकतं की जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये चांगले बदल किंवा ग्रोथ होऊ शकते. महिलांनासुद्धा आज मनइच्छित ठिकाणी फिरायला जायचे योग आहेत, त्याच्यामुळं प्रसन्न राहतील. आणि महिलांसाठी विशेष करून आज चंद्र एकतर प्रथमात आहे, लग्नस्थानामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना लाईफ पार्टनरकडून सुद्धा खूप चांगलं सहकार्य मिळू शकतं. खरं तर आपण या 12 राशींना बघितलं की आजचा दिवस कसा असणार आहे. आता सगळं मुख्य मुद्दा असा आहे की आपण सगळे एवढे प्रश्न घेत असतो आणि सगळ्या राशींना आजचा दिवस कसा जाणार आहे हे बघत असतो. तसंच आपले एम न्यूजचे जे दर्शक आहेत की ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, त्यांच्या समस्या मांडायच्या असतात, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे? नक्कीच, मी प्रत्येक शनिवारी पुण्यामध्ये असतो, प्रत्येक रविवारी मी ठाण्यामध्ये असतो, प्रत्येक बुधवार गुरुवारी मी औरंगाबादमध्ये असतो. इथे मला ते प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त ज्यांना प्रत्यक्ष संपर्क साधता येत नाही किंवा प्रत्यक्ष येऊन भेटता येत नाही त्यांच्यासाठी आपण फोनद्वारेसुद्धा मार्गदर्शन करत असतो. जे स्क्रीनवर आपले नंबर आहेत त्याच्यावर ज्यांनी फोन करून अपॉइंटमेंट घेतली तर निश्चित आपण त्यांना 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा फॉलोअप घेऊन त्यांचे काही समस्या आहेत ते जाणून घेऊन त्यांची पत्रिका पाहून त्याच्यावर आपण रेमेडीज देत असतो. आपण जी रेमेडीज देतो ते रत्न आणि यंत्र याच्या स्वरूपामध्ये देत असतो की जेणेकरून त्यांना लवकरात लवकर जास्त लाभ झाला पाहिजे. आणि ही रेमेडीज त्यांनी आपल्याकडूनच घेतली पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. ते कुठूनही ते परचेस करू शकतात. आपला उद्देश एकच असतो की त्यांना यश आलं पाहिजे, त्यांचे जे ज्या कार्यासाठी ते आपल्याकडे आले त्यांना तिथे निश्चित सक्सेस मिळालं पाहिजे. आणि जे आपण रत्न देतो त्याची आपण गॅरंटी देत असतो. आपण 70% आपण रिफंड देतो जर त्यांना त्याचा उपयोग झाला नाही किंवा त्यांचा लाभ त्यांना मिळाला नाही तर. नक्कीच, तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन खरं करत असता आणि तुम्ही सगळ्या तुमच्या वेळात वेळ काढून आम्हाला दररोज येऊन इकडे आजचा दिवस आणि 12 राशींचं मार्गदर्शन तुम्ही खरं तर करत असता. वेळ संपत आला आहे त्यामुळे आपण इथंच थांबणार आहोत. पण तरीही जसं डॉक्टर म्हणाले तसं तुम्हाला संपर्क करायचा असेल तर डॉक्टरांचे नंबर आपल्या या कार्यक्रमामध्ये फ्लॅश होतात. या नंबरवर तुम्ही त्यांची फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा ईमेलवरसुद्धा तुमचा काय प्रश्न असेल तो पाठवू शकता. त्याचप्रमाणे डॉक्टरांचे जे सगळे शाखा आहेत पुण्यात आहे, नवी मुंबई मुंबईमध्ये आहे, तसंच कोल्हापूरमध्ये आहे आणि औरंगाबादमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टर विजय चाटोरीकर भेटू शकतात. आपण इथंच थांबूयात. पाहत राहा भाग्य विजय.